बांधू शकता, दोस्ती करू शकता, प्रेमाने राहू शकता, पण मला तर मक्कर धिंगाणा करायला, घोडे करायला, रानात फिरायला, लाकडासारखे झाडावर चढायला खूप आवडते. 26 जानेवारीला या छोट्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सगळ्यांच्या स्टेटसला हाच व्हिडिओ फिरत होता. लोकशाहीचं महत्त्व सांगणारा हा मुलगा चांगलाच व्हायरल झाला होता. या चिमुकल्याचं भाषण सगळ्यांच्या चर्चेचा विषय होतं. याच मुलाचा शोध घेत मुंबई तकची टीम पोहोचली जालन्याच्या रेवलगावमध्ये. रेवलगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्तिक वजीर हा पहिल्या इयत्तेत शिकतो. त्याला गावात भोरे या नावाने ओळखतात. कार्तिक खोडकर असल्याने गावात सगळ्यांच्याच परिचयाचा. सव्वीस जानेवारीला भाषण करण्याचा हट्ट त्याने त्याच्या मुख्याध्यापकांकडे धरला. त्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या मुख्याध्यापकांनी त्याला भाषण लिहून दिलं. कार्तिकचं हेच भाषण मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं. त्याने भाषण घेण्यासाठी माझ्याकडे हट्ट धरला होता आणि मी टाळाटाळ करत होतो, परंतु त्याने एवढा हट्ट धरला की शेवटी वडिलाकडून वडिलांनी सांगितलं की सर त्याला द्या, तुम्हाला जसं भाषण वाटेल तसं द्या. त्यानं जे भाषण केलं त्याला लिहून दिलं होतं. त्याचा तो आशय त्याने फक्त सांगितला त्या भाषणाचा आणि एकदम चांगलं भाषण तयार केलेलं आहे. आणि हा भोऱ्या खरं तर एकदम नटखट निरागस आणि तेवढाच आगळा वेगळा हा भोऱ्या, त्याचा हा व्हिडिओ सध्या महाराष्ट्रभर व्हायरल होत आहे. कार्तिक जरी खोडकर असला तरी त्याला दृष्टी कमी आहे. त्याला रात्रीचं आणि दूरचं दिसत नाही. परंतु कार्तिकला शिक्षणाची आवड असल्याने तो न चुकता शाळेत जातो. अभ्यासाबरोबरच खोड्या काढण्यात कार्तिक तितकाच माहिर आहे. चेस म्हणजे तो जास्त खोडकर आहे. तो शाळेतून निघला शेतात जातो, एकटाच असतो कधी कधी, ते दिसत नसलं तरी पण तो जाऊ शकतो शेताकडे. आणि विशेष म्हणजे त्याचं असं आहे, खोडकर जास्त, खोडकरपणा ज्यादा जास्त. मला त्याचा खूप सारा अभिमान आहे त्या गोष्टीचा, कारण आज माझं नाव त्याचं त्यांनी रोशन केलेलं आहे. भविष्यात असंच करल अशी अपेक्षा आहे त्याच्याकडून, बाकी काही. कार्तिकला मोठं होऊन सैन्यात भरती व्हायचं आहे, परंतु घरची परिस्थिती आणि त्याच्या दृष्टीतील त्रुटीमुळे त्याला सैन्यात भरती होणं शक्य नाही आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. त्यांनी भाषण केलं 26 जानेवारीला, आम्हाला खूप आनंद वाटला आणि सगळीकडे पांगलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्याच्यासाठी आम्हाला खूप आनंद वाटला आणि त्याचं आणखीन असंच नाव आमचं रोशन करावं त्यांनी, अशी एवढी अपेक्षा आहे. आणि त्याला खूप स्वप्न आहे त्याचे की मी आर्मी बनावं, पण तेवढी आमची परिस्थिती नाही. कार्तिकच्या भाषण कलेमुळे त्याला त्याच्या गावातील लोक प्रोत्साहन देत आहेत. कार्तिकच्या भाषणामुळे त्याला एक वेगळीच ओळख प्राप्त झाली आहे. जालन्याहून इसरुद्दीन चिस्तीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक. सर मला कधी कधी तशी पायदळी चढवतात, कधी कधी कोंबडा बनवतात आणि मला म्हणतात भोऱ्या तुझं वागणं लोकशाहीला धरून नाही, तुझ्या तक्रारी पार येतात. पण खरं सांगतो माझ्यासारखा गरीब होतात, तुम्हाला आपल्या तालुक्यात सुद्धा मिळणार नाही. एवढं बोलून मी माझे अनमोलचर थांबवतो, जे लोकशाहीचे.